महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती नसून दुष्काळच आहे असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं. ते चिखलीतील माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात बोलत होते. चिखली येथे माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या अमृत महोत्सवी सोहळा सर्व पक्षाच्या वतीने आयोजित केला होता व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेसह जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदार विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात खासदार रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात शरद पवार हे पारखणारा नेता असून त्यांनी भारत बोंद्रे नेता पारखून त्यांना मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं. भारत बोंद्रे यांनी जिल्ह्यात पाण्याची चळवळ उभी केली आहे. मोठमोठे धरणे उभारली आहे त्यामुळे जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. आता तुपकरांनी सांगितलं की आता आमचं सरकार असल्यामुळे तुपकर मला नाही बोलणार तर कोणाला बोलणार की भारत बोला तुम्ही सल्लागार नेमा. आम्ही तुम्हालाही नेमलो होतो सल्लागार. आपला 5 वर्षाचा करार होता. आम्हाला सल्ला सोडून तुम्ही पवार साहेबांकडे सल्ला द्यायला गेले. आता काय सांगाव तुम्हाला. साहेबांना कोण आता सल्ला ऐकला वय आता तुम्ही समोर आले सल्ला द्यायला. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले की यापुढे देशात मोठे धरणे बनणार नाही कारण आता शेतकरी आपली शेती द्यायला तयार नाही. यापुढे छोटे बांधारे कालवे नाले हेच बनतील. शेतकरी शेती देणार नाही. गोष्ट लक्षात घ्या आता या देशात मोठाले धरणं होणे नाही. गेला पानटक पेनटाकडीचा जमाना गेला करडीचा जमाना गेला खडकपूर्णाचा जमाना गेला. आता शेतकरी शेतीची जमीन धरणासाठी द्यायला तयार नाही. छोटे छोटे धरणं करावं लागतील. नाला बंडिंग घ्या सिमेंट बंधारा घ्या नदीचं खुलीकरण घ्या. वरचं निसर्गाचं पडणारं पाणी जसंचं तसं आपल्या गावात जोपर्यंत गिरणार नाही तोपर्यंत जमिनीच्या पोटातली पाण्याची कॅपॅसिटी वाढणार नाही आणि या राज्यातला किंवा देशातला शेतकरी सुखी होणार नाही हे आता प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे एखाद्या गावात आम्ही धरण करू आता आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावू आम्ही राज्य सरकारकडे जाऊन भांडण करू आणि धरण करूनच आणू असं म्हणणं आता अवघड झालेलं आहे. कारण शेतकरी आता शेतीला तळायला जमीन देईल अशा प्रकारची परिस्थिती नाहीये. शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणले की ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात दुष्काळासारखी परिस्थिती झाली तेव्हा या महाराष्ट्राची परंपरा आहे की सर्व पक्षातील लोक राजकारण बाजूला ठेवून सोबत येतात आणि निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतात. या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा दुष्काळी स्थिती आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या सुखदुःखाच्याकडे लक्ष देण्याच्या संबंधीचा प्रयत्न हा आजच्या दिवसापासून केला असेल. ज्या ज्या वेळी दुष्काळ पडतो महाराष्ट्रात हे अनेकदा आपण पाहिलं पण महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की अशा प्रसंगी कोणी राजकारण करत नाही. आणि माझं स्वच्छ मत असं आहे की आज मोठ्या दुष्काळाला सावध जाण्यासाठी आज आपल्याकडे दिसत असताना इथे राजकीय फदिराशा न ठेवता त्या माणसाला गुराधारांना अन्नापासून पाण्यापासून चाल्यापासून वंचित व्हायची जी स्थिती येते त्याच्यातून त्याची सुटका कशी करायची आणि त्या बळीराजाला सन्मानानं कसं जगता येईल या प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करेल. सीबीआयमध्ये आपापसात चाललेल्या वादावर प्रतिक्रिया देखील यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली. तुम्ही वाचलं असेल सीबीआय म्हणून एक मोठी संस्था आहे या देशाची सगळ्यात मोठी चौकशी करणारी गुन्हेगारांच्या विरुद्ध कडक उपचार करणारी आज त्या संस्थेचे 1 नंबर आणि 2 नंबर यांनी एकमेकाच्या विरुद्ध खटले भरले. म्हणजे लबाणी करणारे चोऱ्या करणारे समाजाला त्रास देणारे त्यांना अवैध घालणारी यंत्रणा तिकडं बघायचं सोडून त्या आपल्यातच कोणीतरी हे धंदे करतायत त्या दृष्टीने एकमेकांचे छाती व्यवसाय लागले आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम संबंध शासकीय यंत्रणा ही तुम्हा लोकांची अशी बांधील तिथून वागली पाहिजे त्या पद्धतीने वागत नाही. आज असं चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ हे दोन विभाग प्रामुख्यानं कमी पाऊस झालेत यावर्षी आणि त्यामुळं शासनानं निर्णय केलेला आहे की ज्या ठिकाणी कमी पाऊस पडला ते तालुके दुष्काळी जाहीर करायचे. परंतु दुष्काळ जाहीर करताना जे काही निकष आहे त्या निकषात बसणारे तालुके दुष्काळी जाहीर झालेत पहिल्या टप्प्यामध्ये. परंतु आज मला जे इथं आल्याच्या नंतर कळलं की पहिल्या टप्प्यामध्ये चिखली तालुका हा दुष्काळामध्ये आला नाही. मी आपल्याला खात्री देतो की मी हा विषय मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवेल
आणि चिखली तालुका दुष्काळामध्ये निघला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी माननीय मुख्यमंत्र्याला करेन. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा.